एम्पथेटिक ॲक्टिव्हिझम रिलेटेड टू ह्युमॅनिटी अर्थात अर्थ एन जी ओ आयोजित तेजस्विनी पुरस्कार सोहळ्यामध्ये मी मृण्मयी देशपांडे आणि मी संकर्षण कराडे, आम्ही दोघंही तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. आज आहे 25 नोव्हेंबर. आजचा दिवस हा इंटरनॅशनल डे फॉर एलिमिनेशन ऑफ द व्हायलन्स अगेन्स्ट वुमन म्हणून जगभरात साजरा केला जातो. 1960 साली याच दिवशी डोमिनिकन रिपब्लिक या देशामधील राजकीय चळवळीमधील सक्रिय अशा 3 मिराबल भगिनींची हत्या करण्यात आली. 1981 साली लॅटिन अमेरिकन कॅरेबियन स्त्री मुक्तीवादी आंदोलकांनी ह्या दिवशी व्हायलन्स अगेन्स्ट वुमन आणि रेस अवेअरनेस या मोहिमा राबवून या चळवळीला व्यापक स्वरूप दिलं. आणि 17 डिसेंबर 1999 साली युनायटेड नेशन्सकडून या दिवसाला ऑफिशियल मान्यता मिळाली. आणि तेव्हापासून आजचा हा दिवस इंटरनॅशनल डे फॉर एलिमिनेशन ऑफ द व्हायलन्स अगेन्स्ट वुमन म्हणून साजरा केला जातो. आज 21व्या शतकामध्ये सुद्धा हा दिवस मी साजरा नाही म्हणणार, कारण या दिवसाला साजरा नाही म्हटलं पाहिजे पण पाळावा लागतो आहे. ह्याचं कारण म्हणजे जगभरात अजूनही स्त्रियांवरती होणारे अत्याचार थांबलेले नाहीच आहेत, उलट त्याचं स्वरूप जास्त भीषण झालेलं आहे, बदललं आहे. ते खूप विचित्र झालं आहे आणि आजही योग्य माहितीचा अभाव, भीती, दहशत यामुळे जगभरात असंख्य महिला रोजच्या दैनंदिन अगदी जीवनातसुद्धा वेगवेगळ्या स्वरूपात या अन्यायाला तोंड देत असतात. या छळामध्ये मानसिक, शारीरिक आणि लैंगिक छळाचा सुद्धा समावेश होतो. मारझोड करणे, मानसिक त्रास देणे, जबरदस्ती शरीर संबंध ठेवणे, बलात्कार, रस्त्यात मुलींची छेड काढणे, पाठलाग करणे, सोशल मीडियावरती असलेली मेसेजेस पाठवणे, लहान मुलांचं लैंगिक शोषण, ह्युमन ट्रॅफिकिंग, बालविवाह अशा अनेक पद्धतीने महिलांवरती आणि लहान मुलांवरती अत्याचार होत आहेत. आणि उपलब्ध माहितीनुसार कोविड-19 पॅन्डेमिकच्या काळात महिलांवरच्या अत्याचारामध्ये प्रचंड वाढ झाल्याचं दिसून आलंय, ज्यात प्रामुख्याने डोमेस्टिक व्हायलन्सचा समावेश आहे. आणि म्हणूनच अर्थ एनजीओनी या सगळ्या गोष्टींची समाजात जाणीव आणि जागृती निर्माण करण्यासाठी आजचाच दिवस या सोहळ्यासाठी निवडला. या सगळ्या वाईट प्रवृत्तींविरुद्ध काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि अशा अनुभवांमधून जाऊन सुद्धा त्यातून उभारी घेतलेले अनेक जण पीडित यांचा सत्कार आज आपण करणार आहोत. पुरस्कार सोहळ्याकडे वळण्यापूर्वी आपण अर्थ या एनजीओची थोडक्यात ओळख करून घेऊया. अर्थ या एनजीओची स्थापना श्री प्रवीण कलमे यांनी 2015 साली केली. त्यापूर्वी ते खरं तर पॉलिटिकल पीआर म्हणून काम करत होते. राजकीय पक्ष आणि मंत्रालयाशी निगडीत काम करताना श्री प्रवीण कलमे यांना हा अनुभव आला की अशा कित्येक सरकारी योजना आहेत ज्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नांची गरज आहे. खूप वेळा सरकारी आस्थापनांबद्दल सामान्य लोकांच्या मनात असणारे गैरसमज, त्यामुळे सामाजिक नागरिक किंवा समाजातले नागरिक अनेक सुविधांपासून खरं तर वंचित राहतात. सरकारी योजना आणि सामान्य नागरिक यांच्यामधली ही दरी कमी व्हावी आणि समाजातील सर्व स्तरांपर्यंत सरकारी योजनांचा सगळ्यांना लाभ घेता यावा यासाठी अर्थ या एनजीओची 2015 साली स्थापना करण्यात आली. त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेण्यासाठी आपण एक छानशी एव्ही पाहूया. एव्ही प्लीज. 2015 साली प्रवीण आणि प्रवीणा कलमे या दोघांनी स्थापन केलेल्या अर्थ या सामाजिक संस्थेनं अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये अल्पावधीतच भरीव योगदान दिलं आहे. पोलीस मित्र महाराष्ट्रच्या अंतर्गत एका मोबाईल ॲपची निर्मिती केली. त्याद्वारे पोलीस आणि नागरिक यांच्यातला संवाद अधिक पारदर्शी आणि सुलभ झाला. आज जवळपास 4 लाख नागरिक हा ॲप वापरत आहेत. करप्शन फ्री महाराष्ट्र या उपक्रमाद्वारे पोस्टर्स, SMS, ईमेल, सोशल मीडिया आदी माध्यमातून भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करण्यात येते. नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांची जाणीव व्हावी तसंच त्यासंबंधित योग्य माहिती मिळावी म्हणून माय राईट्स माय पॉवर हा उपक्रम अर्थद्वारे राबवण्यात आला. वेबसाईट आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून लोकांना रोज काही महत्त्वाची माहिती उपलब्ध करून दिली जाते, तसेच सतत नवीन अपडेट दिले जातात. प्लास्टिक फ्री कॅम्पेन या माध्यमातून अर्थनं वेळोवेळी सामान्य नागरिक आणि युवा पिढीमध्ये प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली आहे. विविध सरकारी आस्थापनांसोबत प्लास्टिक विरोधी मोहीम राबवण्यात आली आहे. देशानं वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठी प्रगती केली असली तरी रुग्णांना वैद्यकीय मदत योग्य वेळेत उपलब्ध करून देणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. यासाठीच अर्थने वे टू ॲम्ब्युलन्स ही संकल्पना राबवली. अर्थच्या या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन
संयुक्त राष्ट्र अर्थात युनायटेड नेशन्सनं 2019 अर्थला स्पेशल कन्सल्टिव्ह स्टेटस बहाल केलं. हा मान मिळालेल्या जगभरात केवळ 4042 संस्थाच आहेत आणि म्हणूनच आम्हाला त्याचा अभिमान आहे. युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचा 17 कलमी कार्यक्रम आहे. त्यापैकी 3 कार्यक्रमांवर अर्थ काम करते आहे. SDG 5 म्हणजेच जेंडर इक्वॅलिटी, ज्याद्वारे स्त्रियांना आणि मुलींना त्यांच्या कामाच्या ठिकाणी योग्य अधिकार मिळवून देणं, वर्क प्लेस हॅरॅशमेंट पासून त्यांना संरक्षण मिळवून देणं. SDG 11 म्हणजेच सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, समाजातील सर्व स्तरातील लोकांना सुरक्षित आणि परवडणारी घरं उपलब्ध करून देणं, योग्य वाहतूक व्यवस्था देणं, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीनं नवीन वसाहतींचं नियोजन करणं, शहरवाढीचा निसर्गावर होणारा दुष्परिणाम थांबवणं, आणि SDG 16 म्हणजेच पीस जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन, समाजातला भ्रष्टाचार लाचखोरी आणि समाज विघातक पद्धतींना आळा घालणं, लोकांच्या मूलभूत अधिकारांचं आणि हक्कांचं संरक्षण करणं, या गोष्टींचा यात समावेश होतो. भावी पिढीला एक चांगलं आणि सुरक्षित जग उपलब्ध करून देण्यासाठी अर्थ नेहमीच प्रयत्नशील आणि वचनबद्ध आहे. सामान्य जनतेनं जागरूक राहत सरकारला सहकार्य केलं तरच लोकांचं लोकांसाठी लोकांनी चालवलेलं लोकशाही सरकार सक्षम ठरू शकतं. सकारात्मक बदलाची सुरुवात व्यक्तीपासून करीत अशा एक एक व्यक्तींना जोडलं तर अवघा समाजच बदलेल यावर अर्थचा विश्वास आहे आणि त्यासाठीच अर्थ कार्यरत आहे. आजच्या या सोहळ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा आणि संस्थांचा सन्मान. अर्थ NGO तर्फे त्यांचा गौरव करणार आहोत. आजच्या आपल्या तेजस्विनी पुरस्काराची पहिली मानकरी संस्था आहे स्नेहा. ही सामाजिक संस्था महिला आणि मुलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचारांवरती त्यांना योग्य उपचार तसंच समुपदेशन करून त्यांना अत्यंत चांगली वागणूक देते आहे आणि मोलाची कामगिरी करते आहे. आपण AV च्या माध्यमातून त्यांच्या कार्याची माहिती घेऊया. AV प्लीज. स्नेहा, एका सुंदर निरोगी जगाची सुरुवात ही निरोगी महिलेपासून होते. हे ब्रीदवाक्य आहे महिला आणि स्त्रियांवरील लैंगिक अत्याचाराविरुद्ध काम करणाऱ्या स्नेहा या सामाजिक संस्थेचं. त्या उद्देशानंच स्नेहामार्फत 4 हॉस्पिटल्समध्ये 4 वुमन्स आउट पेशंट डिपार्टमेंट्स चालवली जातात. इथे लैंगिक अत्याचारग्रस्तांवर उपचार आणि त्यांचं समुपदेशन देखील करतात. मुंबईत लोकमान्य टिळक रुग्णालय, KEM, नायर आणि ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ही सेवा उपलब्ध आहे. OPD सेंटर्समध्ये पीडित महिलांना जणू ते त्यांच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधत आहेत अशी वागणूक, आपुलकी, प्रेम दिलं जातं. कधीकधी संस्थेमार्फत होम व्हिजिट देखील केली जाते. स्नेहातर्फे गेल्या 6 वर्षात 16,328 महिलांना मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आलं आहे. तसंच गेल्या 6 वर्षात 7,915 पोलिसांना पीडितांशी कशा पद्धतीने वागावं, त्यांच्याशी कसा संवाद साधावा याचं शिक्षण देण्यात आलं आहे. त्यासोबतच महानगरपालिका रुग्णालयातील 10,722 कर्मचाऱ्यांना या संदर्भात ट्रेनिंग देण्यात आलं आहे. विविध कॅम्प्स, मीटिंग्स, ट्रेनिंगच्या माध्यमातून आतापर्यंत 1,34,459 स्त्रियांपर्यंत पोहोचण्यात संस्थेला यश आलं आहे. या संस्थेमार्फत लिटिल सिस्टर हे ॲप डेव्हलप करण्यात आलं आहे, ज्यामुळे स्वयंसेवक आणि पीडितग्रस्तांमधील अंतर कमी झालं आहे. गेल्या 2 वर्षात या ॲपचा वापर करणाऱ्या जवळपास 71% महिलांच्या तणाव पातळीमध्ये घट झाल्याचं आढळून आलं आहे. तसंच 53% महिलांनी त्यांच्या मानसिक आजारावर नियंत्रण प्राप्त केलंय.
आपदग्रस्त महिलांसाठी खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत पोहोचून केवळ समस्येचं निराकरण नाही तर त्या समस्येचं मूळच नष्ट करण्याचे प्रयत्न करणाऱ्या स्नेहा या सामाजिक संस्थेला अर्थ संस्थेचा तेजस्विनी हा पुरस्कार देताना आम्हाला आनंद होत आहे. मी प्रवीण कलमे, फाउंडर अँड प्रेसिडेंट ऑफ अर्थ NGO आणि त्याचबरोबर भार्गवी चिरमुले यांना मंचावरती येण्याची विनंती करते. आणि आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तेजस्विनी पुरस्कार विजेती संस्था स्नेहा या संस्थेचे. रेश्मा जगताप, प्रोग्राम कोऑर्डिनेटर, संगीता पुणेकर, असोसिएट प्रोग्राम डिरेक्टर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं आणि पुरस्कार स्वीकारावा. जोरदार टाळ्या यांच्यासाठी आपण वापरू. आत्तापर्यंत या संस्थेने अत्यंत उत्तम कामगिरी केली आहेच आणि ती दिवसेंदिवस तशीच आणखीन आणखीन उत्तम कामगिरी ते करत राहतील याबद्दल आम्हाला खात्री आहे. आणि मी पुन्हा एकदा मनापासून त्यांचे आभार मानते. आजच्या आपल्या तेजस्विनी पुरस्काराच्या पुढील मानकरी आहेत गेल्या 45 वर्षांहून अधिक काळ महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या, त्यांना आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनवणाऱ्या, तसेच अवैध मानवी तस्करी रोखण्यात मोलाचं योगदान बजावणाऱ्या आणि आदर्श महिला गृहउद्योग स्वयंसेवा संस्थेच्या अध्यक्षा प्रोफेसर चंद्रकला नंदकिशोर भार्गव. आपण त्यांच्या कार्याची झलक AV माध्यमातून बघूया. AV प्लीज. प्रोफेसर चंद्रकला नंदकिशोर भार्गव. चंद्रकला भार्गव यांनी 1976 साली लातूरमध्ये महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या आदर्श महिला गृहउद्योग स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे तसंच सद्भावना काउन्सिलिंग सेंटरद्वारे महिलांचे प्रश्न सोडवले जातात. आजपर्यंत संस्थेमार्फत सुमारे 3,500 अन्याय पीडित केसेसची नोंद झाली असून त्यापैकी जवळपास 50% महिलांचे प्रश्न सोडवण्यात संस्थेला यश आलं आहे. सेव्ह व्हिलेज प्रोग्रॅमच्या अंतर्गत ऑपरेशन रेड अलर्टच्या माध्यमातून संस्थेद्वारे एक हेल्पलाईन चालवली जाते ज्याच्या माध्यमातून अनेक मुलींची अवैध मानवी वाहतूक रोखण्यात संस्थेला यश आलं आहे. संस्थेमार्फत 650 महिला बचत गट कार्यरत आहेत. त्याद्वारे 7,500 अधिक महिलांना लाभ मिळतो आहे. महिलांमध्ये कायदेशीर जाणीव आणि जागृती निर्माण करणं, त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणं हा देखील संस्थेचा मुख्य उद्देश आहे. चंद्रकला भार्गव यांच्या या कार्याचा गौरव आजवर विविध स्तरावर झाला आहे. गेली 45 वर्षांहून अधिक काळ कार्यरत राहून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित बनवण्याचा वसा घेतलेल्या प्रोफेसर चंद्रकला भार्गव यांना आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं अर्थ संस्थेचा तेजस्विनी पुरस्कार प्रदान करत आहोत. मी विनंती करतो हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी अभिनेत्री हेमांगी कवी, प्रवीणा कलमे, CEO अर्थ NGO आणि बेला केदार शिंदे यांना की त्यांनी मंचावरती यावं आणि हा पुरस्कार प्रदान करावा. जोरदार टाळ्या तिघींसाठी आपण वाजूया आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करूया. आणि आता पुरस्कार विजेत्या प्रोफेसर चंद्रकला नंदकिशोर भार्गव यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं आणि पुरस्काराचा स्वीकार करावा. आजच्या आपल्या तेजस्विनी पुरस्काराच्या पुढील मानकरी आहेत या कॅल्पेचार संस्थेच्या सहसंस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता कपूर. ऑफिसच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक शोषणाबद्दल जागृती करणं, तसंच कामाच्या ठिकाणाला आनंदी आणि सुरक्षित कामाचं ठिकाण बनवणं यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे. आपण त्यांच्या कार्याची एक झलक पाहूया AV माध्यमातून. AV प्लीज. स्मिता कपूर. काही मित्रमैत्रिणी एकदा सहज गप्पा मारण्यासाठी जमले होते. बोलण्याच्या ओघात कामाच्या ठिकाणी महिलांना होणाऱ्या त्रासाचा विषय निघाला.
नोकरी महत्वाची असतेच, पण नोकरीच्या ठिकाणाचं वातावरणही महत्वाचं असतं. त्यांच्या गप्पांनाच हळूहळू मूर्त स्वरूप आलं आणि 2013 मध्ये स्मिता कपूर यांच्या पुढाकारानं एक संस्था उभी राहिली, केल्प HR. त्याच दरम्यान आपल्या देशातही प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस अर्थात POSH हा कायदा लागू झाला होता, पण त्याचा तपशील फार कुणाला माहीत नव्हता. केल्प HR तो कायदा कंपन्यांना समजावणं, त्यानुसार कार्यालयामध्ये काय काय सुधारणा किंवा बदल करता येतील याबाबत एक ट्रेनिंग प्रोग्राम तयार केला. वेळोवेळी कंपन्यांचं या कायद्यासंदर्भात ऑडिट केलं आणि अंतर्गत समित्याही स्थापन केल्या. आजही दिवसाला 2 ते 3 आणि महिन्याला 50 ट्रेनिंग सेशन्स संस्थेतर्फे घेतली जातात. सेक्शुअल हॅरॅसमेंटची 250 अधिक प्रकरणं आजवर संस्थेनं यशस्वीपणे सोडवली आहेत. सुमारे 2 लाख महिला कर्मचाऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवलाय. महिलांना कामाच्या ठिकाणी सर्वात सुरक्षित आणि आनंददायी वातावरण देणाऱ्या कंपन्यांना केल्प HR POSH या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. सध्या कोरोनामुळे मानसिक आरोग्यही बिघडतंय. कर्मचाऱ्यांच्या मानसिक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं कामही संस्थेनं हाती घेतलंय. जग बदलण्याची आणि ते अधिक सुंदर करण्याची उमेद जागवणाऱ्या केल्प HR संस्थेच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता कपूर यांना अर्थ संस्थेचा तेजस्विनी पुरस्कार देताना म्हणूनच आम्हाला आनंद होत आहे. विनंती करतो सोनाली खरे आणि फुलवा खामकर यांना की त्यांनी हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मंचावरती यावं. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तेजस्विनी पुरस्कार विजेत्या स्मिता कपूर यांचं. आजकाल काय ना, प्रत्येक स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करते, मग ते रस्त्यावरती ट्रॅफिक सांभाळणं असो किंवा सणासुदीच्या दिवसामध्ये ड्युटी करणं असो किंवा विमान उडवणं असो. बरोबर आहे. आणि आज आपण मनोरंजन क्षेत्रामधल्या स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या 2 अतिशय गुणी अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि नम्रता संभेराव यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. मी त्या दोघींनाही विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. विशाखा सुभेदार आणि नम्रता संभेराव. विशाखाताई, आम्ही तुम्हाला नेहमी हसवताना पाहतो, तुमचं छान छान काम पाहतो, पण आजचा उद्देश खूप वेगळा आहे आणि ज्या पद्धतीने आज हा सगळा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे, तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की सध्या स्त्री घरातून बाहेर पडते, पब्लिक ट्रान्सपोर्टमधून ट्रॅव्हल करते, ऑफिसच्या ठिकाणी जाते, अशा ठिकाणी जाताना बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या गोष्टी सहन करायला लागतात. कधी त्या नजरेतनं आपण अनुभवतो, कधी काही काही वेळेला स्पर्शातनं अनुभवतात. तर ह्या बाबतीत तुमचं काय मत आहे किंवा असा एखादा विचित्र प्रसंग तुमच्यासमोर कधी घडला आहे का? प्रवास तर कायम पाचवीलाच पोचलाय. अंबरनाथ, मुलुंड, इथून पर्यंतपासून मालाड, अंधेरीपर्यंत रोजचा प्रवास आहे. या रोजच्या प्रवासात अनेक स्पर्श, अनेक नजरा सहन कराव्या लागतात. पूर्वी ट्रेन जेव्हा प्रवास करायचो, मला आठवतं, शेवटची ट्रेन पकडून मी कायम अंबरनाथला रात्री 2 वाजता वगैरे जायचे. मला अजून आठवतं, 2:15 मी अंबरनाथला उतरत होते आणि एक बेवडा अचानक मुंब्रा स्टेशनला चढला लेडीज कंपार्टमेंटमध्ये आणि हळूहळू बायका कमी होत गेल्या. विठ्ठलवाडीपर्यंत कोणीच राहिलं नाही आणि मग नंतर 2 बायका राहिल्या आणि तो बेवडा आणि मी. आणि अचानक काय करावं असं म्हणून मला कुठून धाडस आलं आणि उल्हासनगरला मी जवळजवळ त्याला ट्रेन थांबता क्षणी, म्हणजे चालू असताना नाही, ट्रेन थांबता क्षणी त्याला ढकलला आणि समहाव मी स्वतःला त्या क्षणाला धाडस दाखवलं आणि स्वतःला वाचवलं. आणि मुळात आपण महिलांनी पुढे आलं पाहिजे. कोणी आरे म्हटलं तर आपण कारे म्हटलं गेलं पाहिजे. त्याला तिथल्या तिथे धडा शिकवला गेला पाहिजे. शिवाय आपण एक महिला म्हणून म्हणतो ना की मुलगी शिकली प्रगती झाली, तसंच एका महिलेने आपल्या मुलाला कायम धडा शिकवला पाहिजे की बाबा रे शर्टाचे 2 बटणं आहेत ना ती बंद कर, बाबा रे ते असं वारं गेल्यासारखं कानात ज्या गाड्या हंटोस ना त्या कमी कर. तर मला असं वाटतं की पहिले आईनंच मुलाला घडवलं पाहिजे तर समाज उत्तम घडेल असं मला वाटतं. थँक्यू. वा नम्रता, तू काय सांगशील? एकदा ट्रेनमधला एक किस्सा सांगते. प्लॅटफॉर्मवर एक माणूस माझ्या पुढे चालला होता आणि तो साधारण सगळ्या मुलींना टच करत करत चालला होता. तर मी बघितलं, मला वाटलं आधी कदाचित चुकून होत असेल त्याच्याकडनं,
पण नंतर मी बघितलं बघितलं आणि जो मागून त्याच्या पाठीत एक रपटा दिला, कारण कोणीच पुरुष पुढे येऊन किंवा कोणीच काहीच बोलत नव्हतं आणि तो सर्रास सगळ्यांना हात लावत चाललाय. तर ते मला असं वाटतं की आपणच, मला जेव्हा माझा बॅड टच आणि गुड टच हल्ली शाळेमध्ये शिकवतात तर मला असं वाटतं त्याचीसुद्धा खूप गरज आहे. गुड टच आणि बॅड टच हा मुलांना आणि मुलींना दोघांनासुद्धा शिकवला पाहिजे. तर आपल्याला आपलं कळतं की हा खूप चुकीचा आणि विचित्र स्पर्श आहे, तर तिथल्या तिथे आपण त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आपण आत्ता बोलतोय ते पुरुषांबद्दल बोलतोय, पण असे सुद्धा अनुभव आलेले आहेत की जवळजवळ 13-14 वर्षांची लहान लहान मुलं, शाळेमध्ये असणारी मुलंसुद्धा कित्येकदा विचित्र पद्धतीने मोठ्या बायकांनासुद्धा हात लावून जातात किंवा त्यांच्याकडे बघत असतात. की त्याच्याबद्दल जर का तुम्ही थोडंसं बोललात की कशा पद्धतीने आपल्या घरामध्ये, म्हणजे जसं आपण मुलींवरती संस्कार करतो हे कपडे घालू नको, असं वागू नको असं इझिली सांगतो, तसंच आपल्या मुलांवरती आपलं जास्त लक्ष असायला पाहिजे. कुठल्या वयापासून त्यांच्यावरती हे संस्कार झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? खरं आहे, आता माझा मुलगा तर 21 वर्षाचा झाला आहे, तर मला असं वाटतं की मला अभिनयाला कधी शिकवावं लागलं नाही की असं करू नको तसं करू नको. पण आज तो जेव्हा कॉलेजला जातो, जेव्हा तो एका वेगळ्या सर्कलमध्ये वाढतो, तेव्हा त्याच्याबरोबर जेव्हा अनेक त्याच्या मैत्रिणी येतात, तेव्हा मी त्याला सतत सांगत असते की यातली एक कोणीतरी तुझी गर्लफ्रेंड असेल, पण समजा चार त्याच्या तुझ्या त्या मैत्रिणी आहेत, त्या बहिणी आहेत, त्या गर्लफ्रेंड सकट त्या चार जणींची काळजी घे. मुळात मुलांवर संस्कार करणं ही आज काळाची गरज आहे. हल्ली काय होतं, आपण मुलांना मोबाईल देऊन टाकतो आणि गप्पा मारायला वेळ मिळत नाही. तर मला असं वाटतं की मोबाईलच्या बटणांपेक्षा आपले हात जर हातात दिले आणि 5 मिनटं जरी बसलात तरी खूप फरक पडेल. संस्कार हा स्पर्शातून झिरपतो असं मला खूप वाटतं. वा वा ताई वा, क्या सिरियसली खूप बरं वाटलं तुम्हा दोघींशी सुद्धा गप्पा मारून. थँक्यू सो मच इथे येऊन तुमचे विचार तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच नम्रता, विशाखाताई थँक्यू सो मच. आजकाल मनोरंजन, माहिती, आर्थिक व्यवहार ह्या सगळ्या गोष्टी एका क्लिकवरती उपलब्ध झालेल्या आहेत. कारण इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये अगदी सहजपणे पोहोचता येतं. म्हणूनच अर्थ NGO ने या बदलत्या समाज व्यवस्थेची दखल घेऊन मदतीसाठी एक वेबसाईट तयार केलेली आहे जिचं नाव आहे तेजस्विनी. आणि आज या वेबसाईटचं लोकार्पण अर्थ NGO तर्फे आपण करणार आहोत. ही वेबसाईट कशा पद्धतीने काम करते हे जाणून घेण्यासाठी आपण त्याची एक AV बघूया. आजही आपल्या समाजात दररोज अनेक कारणांनी महिलांवर शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि शाब्दिक अत्याचार होत असतात. पण संस्कार आणि कुटुंबाच्या दबावामुळे स्त्रियांना या गोष्टी त्यांच्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबियांना सांगणं कठीण होऊन जातं. आणि म्हणूनच अर्थ या सामाजिक संस्थेनं तेजस्विनी या नावानं एक वेबसाईट बनवली आहे. ही वेबसाईट पीडितग्रस्त महिलांसाठी एका व्यासपीठाप्रमाणे काम करणार आहे. या वेबसाईटवर पीडित महिला त्यांच्या समस्या, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत व्यक्त होऊ शकतात, तसेच तक्रारही नोंदवू शकतात. या वेबसाईटच्या माध्यमातून पीडित महिलेला कायदे तज्ज्ञांसोबत संपर्क साधून दिला जातो. ही सगळी माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाते. अशा पद्धतीने पीडित महिलेला अपेक्षित अशी मदत, माहिती किंवा मार्गदर्शन इथे सहज उपलब्ध होतं. हेच मार्गदर्शन तेजस्विनी वेबसाईटद्वारे पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिलं जातं हे याचं वैशिष्ट्य आहे. पीडित महिलांसाठी कायदेशीर मार्गदर्शनाबरोबरच आवश्यकता भासल्यास त्यांना समुपदेशकांकडून समुपदेशन देखील मिळतं, ज्यामुळे महिलेला एक भावनिक आधार मिळतो. तेजस्विनी ही एक अशी वेबसाईट आहे की जिच्या मार्फत पीडित महिलांना व्यक्त देखील होता येतं आणि त्यांना आवश्यक असं मार्गदर्शन देखील मिळतं. पीडित महिला त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी तेजस्विनी वेबसाईटवर त्यांचं नाव नोंदवू शकतातच, पण त्यांच्या भावना मोकळेपणानं व्यक्त करण्यासाठी 8496984969 या क्रमांकावर संपर्क देखील साधू शकतात. आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल जगात तेजस्विनी वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सर्व महिलांना त्यांच्यासाठी एक हक्काचं आणि सुरक्षित व्यासपीठ
उपलब्ध करून देत आहोत, जे त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. धन्यवाद. आणि आता या वेबसाईटचं लोकार्पण करण्यात येईल. मी विनंती करते की प्रवीण कलमे, फाउंडर अँड प्रेसिडेंट ऑफ अर्थ NGO, प्रवीणा कलमे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अर्थ NGO, तृप्ती अक्कलवार, ग्लोबल हेड प्रोग्राम मॅनेजमेंट अर्थ NGO, तसंच हेतल वाघ, चीफ मार्केटिंग ऑफिसर अर्थ NGO, त्याचबरोबर तारक मेहता का उलटा चष्मामधील लोकप्रिय अभिनेत्री नेहा मेहता आणि अभिनेता आणि दिग्दर्शक संदेश कुलकर्णी या सगळ्यांना मी मंचावरती येण्याची विनंती करते. आणि आता मी सगळ्याच मान्यवरांना विनंती करते की त्यांनी वेबसाईटचं उद्घाटन करावं, लोकार्पण करावं. आणि आता मी सगळ्यांच्याच वतीनं नेहा मेहता यांना विनंती करणार आहे की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. फर्स्ट ऑफ ऑल, जय महाराष्ट्र. अँड प्रवीण सर, थँक यू सो मच. स्त्री सशक्तीकरण की बातें तो कितने सालों से, हर सदियों में भिन्न भिन्न प्रकार से अपने कल्चर के हिसाब से होती ही रही है. पर आज बीइंग अ वुमन, बीइंग अ गर्ल, बीइंग अ डॉटर, बीइंग अ स्त्री, बीइंग अ भारतीय सन्नारी, आई वुड लव टू टेल यू वन थिंग, दैट व्हाट पावर वी हैव इज टू बी मोर कम्फर्टेबल विथ ईच अदर. सो अपने आप को उतना भी कमज़ोर ना समझे जितना हम कन्वीनियंटली हो जाते हैं, पर अगर किसी भी कमज़ोरी का सामना या किसी भी क्षति का हमें हाउ कैन आई से कि हमें झेलने जैसी मुसीबतें आ जाए, सो अर्थ इज़ आर्स, धरती एक है. एंड सच अ लवली कॉज, सच अ लवली जेस्चर बाय ऑल ऑफ अस, एंड रादर आई एम ऑल्सो पार्ट ऑफ इट नाउ. सो खास करके स्त्रियों को जब बहुत सारी शर्म आड़े आती है तो सुरक्षा कमज़ोर हो जाती है. तो दिस वेबसाइट इज़ द ब्यूटिफुल, हाउ डू आई से, अ स्टेप अप टूवर्ड्स अस एंड आर बेटर फ्यूचर. कि चलो कोई हमें जानेगा नहीं, हमें कोई पहचानेगा नहीं, पर हमारी प्रॉब्लम सॉल्व होगी. थैंक यू सो मच. अच्छा, अपना पुढ़सा तेजस्विनी पुरस्कार जातो है थॉटवर्क्स टेक्नोलॉजी इंडिया प्राइवेट लिमिटेड ह्या आंतरराष्ट्रीय कंपनीला. आजच्या आधुनिक टेक्नॉलॉजीला महिलांची ओळख बनवण्यात, त्यांना पुन्हा कॉर्पोरेट जगात उभं राहण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यात त्यांनी मोलाचं कार्य केलेलं आहे. ब्रिंग वुमन बॅक टू वर्क हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. थॉटवर्क्सनी पॉश ॲक्टचं एवढ्या काटेकोर पद्धतीने पालन केलं आहे की या क्षेत्रातले स्वतःचेच अनेक विक्रम त्यांनी मोडलेले आहेत. आपण AV माध्यमातून त्यांच्या कार्याची माहिती घेऊया. थॉटवर्क्स, थॉटवर्क्स ही महिलांच्या न्याय हक्कांसाठी, सुरक्षितता, सक्षमीकरणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी संस्था आहे. जगभरातल्या अनेक देशात विस्तारलेल्या या संस्थेच्या भारतातल्या अनेक उपक्रमांपैकी एक महत्वाचा उपक्रम आहे वापसी. घर, संसार व इतर अनेक कारणांमुळे करिअर खंडित झालेल्या महिलांना पुन्हा एकदा करिअरच्या वाटेनं पुढे नेण्यासाठी वापसी. ब्रिंग वुमन बॅक टू वर्क हेच संस्थेचं घोषवाक्य आहे. अर्थात परत करिअर करताना कामाच्या स्वरूपात झालेले बदल, नवीन तंत्रज्ञान यासंबंधी महिलांना मार्गदर्शन केलं जातं. #talktaketoher या माध्यमातून केलं जाणारं हे मार्गदर्शन विनामूल्य आहे. आजवर 17 बॅचेसद्वारे 250 अधिक महिलांना पुन्हा करिअरच्या प्रवाहात आणण्यात संस्थेला यश मिळालंय. कोरोना साथीच्या काळातही संस्थेचं कार्य थांबलं नाही. व्हर्च्युअल ट्रेनिंगच्या माध्यमातून 18 प्रशिक्षण सत्र पूर्ण झालं. त्याचा महिलांना फायदाही झाला. आधुनिक शिक्षणाच्या आधारे महिलांना स्वावलंबी करून त्यांचा आत्मविश्वास जागृत करणाऱ्या वापसीला अर्थ संस्थेचा तेजस्विनी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला शुभेच्छा देत आहोत. मी ओरियन मॉल पनवेलचे श्री मंगेश परुळेकर, अभिनेता प्रसाद खांडेकर आणि ब्राईट आउटडोर मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर
रजनीश बहल यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं पुरस्कार प्रदान करण्यासाठी. जोरदार टाळ्या या तिन्ही मान्यवरांसाठी वाजूया आणि पुरस्कार प्रदान करूया. आणि यानंतर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तेजस्विनी पुरस्कार विजेत्या थॉटवर्क्स टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून येत आहेत महिमा गुप्ता प्रिन्सिपल कन्सल्टंट अँड प्रोडक्ट मॅनेजर आणि रोशनी थॉमस लीड टेक्निकल कन्सल्टंट. आजचा आपला पुढचा पुरस्कार आहे तेजस्विनी पुरस्कार जातोय मजलिस या सामाजिक संस्थेला जिने डोमेस्टिक व्हायलन्सच्या कार्यात खूप प्रभावीपणे खूप काम करून अनेक महिलांचं आयुष्य हे सुरक्षित आणि सुखकर केलंय. आपण त्यांच्या कार्याची एव्हीच्या माध्यमातून एक छानशी झलक पाहूया. एव्ही प्लीज. मजलिस. मजलिस या संस्थेची स्थापना 1991 मध्ये झाली. मजलिस म्हणजे एकत्र येणे. घरातल्या मारहाणीचा अर्थात डोमेस्टिक हिंसाचाराचा सामना करावा लागणाऱ्या सर्व स्तरातल्या महिलांना सामाजिक आणि कायदेशीर मार्गाने मदत करण्याच्या उद्दिष्टाने एकत्र आलेल्यांची ही संस्था. मजलिस या संस्थेचं उद्दिष्ट आहे विक्टिम टू सर्व्हायव्हल, अर्थात अत्याचाराचा बळी ठरलेल्या पीडित व्यक्तीचा सक्षमतेपर्यंतचा प्रवास. आणि या प्रवासात संस्था केवळ पीडितांसोबत उभी राहत नाही तर कायदेशीर सल्ला आणि न्याय मिळवून देते, तो देखील धर्म संस्कृती परंपरेच्या चौकटीत बसणारा. हे करत असताना सरकार सोबत सुसंवाद साधत महिलांसाठी नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्याकडेच संस्थेचा प्रयत्न असतो. पीडितेला त्वरित प्रतिसाद अर्थात इमिजिएट रिस्पॉन्स, सर्व उपलब्ध सेवांची माहिती, कायदा सुव्यवस्थेच्या अखत्यारीत कार्य, पीडितेला सर्व अपडेट्स देणं आणि प्रत्येक सुनावणीला तिच्या सोबत राहून तिला मार्गदर्शन करणं या पंचसूत्रीवर संस्था कार्यरत आहे. आजवर 50,000 अधिक महिला आणि मुलांचे प्रश्न मजलिसनं सोडवले आहेत. कायदेविषयक साक्षरतेच्या ट्रेनिंग प्रोग्राम मार्फत 25,000 अनेक महिला अथवा मुलांना त्यांच्या अधिकार आणि हक्कांची माहिती मजलिसनं दिली आहे. घरगुती हिंसाचारानं पीडित महिलांसाठी मजलिस हे आपलं मन मोकळं करण्याचं हक्काचं केंद्र आहे. न्यायालयानं दिलेल्या न्यायाबरोबरच सामाजिक स्तरावरही तिला चांगली वागणूक मिळावी यासाठी मजलिसतर्फे राहत हा कार्यक्रम देखील चालवला जातो. समाजातल्या सर्व स्तरातल्या महिलांना डोमेस्टिक व्हायलन्स विरोधात साक्षर करून त्यांना सक्षम आणि स्वावलंबी बनवणाऱ्या मजलिसच्या कार्याचा अर्थ संस्थेतर्फे तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरव करीत आहोत. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी शशांक केतकर, पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे आणि त्याचबरोबर डॉक्टर विभूती पटेल, प्रोफेसर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या तिघांनाही मंचावरती आमंत्रित करते. आणि आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तेजस्विनी पुरस्कार विजेत्या मजलिस या संस्थेचं. मी विनंती करतो की मजलिस या संस्थेच्या संचालक ऑड्रे डिमेलो यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. जोरदार टाळ्या वाजवूया ऑड्रे डिमेलो यांच्यासाठी. आजच्या तेजस्विनी पुरस्काराच्या पुढील मानकरी आहेत ट्रान्सजेंडर सशक्तीकरणासाठी काम करणाऱ्या भारतीय ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या अभिना आहेर, ज्यांनी वेगवेगळ्या देशात कामं केलेली आहेत, तसेच त्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत निगडीत आहेत. आपण त्यांच्या कार्याची एक छानशी एव्ही पाहूया आणि त्यांची ओळख करून घेऊया. एव्ही प्लीज. अभिना आहेर. अभिना आहेर यांचा जन्म मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात अभिजित आहेर म्हणून झाला. वयाच्या 3ऱ्याच वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांना त्यांच्या आईनंच वाढवलं. कथक नृत्यांगना असलेल्या आपल्या आईच्या नृत्याची अभिना एकांतात नक्कल करण्याचा प्रयत्न करत. नृत्यकलेच्या या आवडीतूनच अभिना
यांनी डान्सिंग क्वीन या ट्रान्सजेंडर डान्स ग्रुपची स्थापना केली. नृत्याच्या माध्यमातून व्यक्त होऊन समाजातल्या बुरसट विचारांचं खंडन करणं हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. एक टेडेक्स स्पीकर म्हणून अभिना यांनी दिल्ली वाराणसी इथे भाषणं देखील केली आहेत. त्या सध्या आयटेक या संस्थेत टेक्निकल एक्सपर्ट या पदावर कार्यरत आहेत. एचआयव्ही एड्सच्या क्षेत्रात काम करण्याचा त्यांचा अनुभव हा 2 दशकांपेक्षा जास्त आहे. समलैंगिक संबंध ठेवणारे पुरुष, देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया, ड्रग ॲडिक्ट्स, एचआयव्ही ग्रस्त यांच्यासारख्या विविध समुदायांसोबत त्यांनी काम केलं आहे. भारतातल्या एचआयव्ही एड्स ग्रस्तांसाठी राबवण्यात येणाऱ्या पहचान प्रोग्रॅमच्या त्या नॅशनल प्रोग्रॅम मॅनेजर आहेत. तसंच सेक्सुअलिटी अँड जेंडर प्रोजेक्टच्या त्या कन्सल्टंट आहेत. जॉन हॉफकिन युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ कम्युनिकेशनच्या त्या प्रोग्रॅम इन्चार्ज आहेत. तर एशिया पॅसिफिक ट्रान्सजेंडर नेटवर्क बँकॉकच्या चेअरपर्सन आहेत. 2016 साली त्यांनी ट्विट फाउंडेशनची स्थापना केली. अभिना यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना 2014 साली रेक्स अवॉर्ड फेलोशिप देण्यात आली. तसंच 2017 ला ग्लोबल इनोव्हेटर फ्रॉम ह्युमन राईट्स कॅम्पेन हा पुरस्कार देण्यात आला. प्रत्येक प्रसंगाला धीरानं तोंड देत कायद्याच्या माध्यमातून लढा देऊन सगळ्यांनाच एक आदर्श घालून देणाऱ्या अभिना आहेर यांना अर्थ संस्थेचा तेजस्विनी पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी उर्मिला कानेटकर आणि त्याचबरोबर डॉक्टर मंगला गुमारे, MCGM एक्झिक्युटिव्ह हेल्थ ऑफिसर यांना मंचावरती आमंत्रित करते. आणि आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तेजस्विनी पुरस्कार विजेत्या अभिना आहेर यांचं. जोरदार टाळ्या वाजवू त्यांच्यासाठी. आणि यानंतर मी अभिना यांना विनंती करणार आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मला शब्द नाही भेटत आहेत, मी कसं बोलू याविषयी. एवढी मोठी मोठी लोक आहेत तुम्ही सगळेच आणि आमच्यासारख्या लोकांना सुद्धा हा पुरस्कार मिळाला आहे याच्याबद्दल मी फार फार आभार मानते. खास करून तृप्तीताईंचे आणि अर्थ NGOचे. खास करून एक छोटा मुद्दा म्हणण्यासारखा आहे करके की ह्या आजच्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही सगळेजण आला असाल, तयार होऊन आला असाल, खूप आशा आणि अपेक्षा बाळगून आला असाल. पण माझ्यासारखी माणसं जेव्हा पुरस्कार घ्यायलासुद्धा या कार्यक्रमाला येतात तेव्हा त्यांना गेटवर अडवलं जातं. आणि ही सत्य परिस्थिती आहे, ही सत्य परिस्थिती आहे की आपण असे लोक आहेत जे किन्नर आहेत, ट्रान्सजेंडर आहेत, अशा लोकांना अजूनही आपण एक फक्त एक मानव म्हणून पण त्यांना आपण इज्जत देऊ शकत नाही. कारण आपले जी जडणघडण आहे, आपली विचारशक्ती जी आहे ती एवढी पाठी गेलेली आहे की अजूनही आपण त्यांच्याबद्दलचं जे रिप्रेझेंटेशन करतो ते कुठेही असो, ते रस्त्यावर असो किंवा आपल्या क्षेत्रात असो, कुठेही असो, ते फक्त एक मिमिक्रीच्या नावावरती केलं जातं. पण कुणालाही हे माहीत नाही आहे की आज मागची 2 वर्ष एक ट्रान्सजेंडर आपल्या कलेच्या आधारावरती पद्मश्री अवॉर्ड घेत आहेत. बऱ्याचशा कॉलेजच्या प्रिन्सिपल ट्रान्सजेंडर्स आहेत, बरेचसे डॉक्टर ट्रान्सजेंडर्स आहेत जे करोनाच्या टायमालासुद्धा लोकांची मदत करत होते. आमच्यासारखी लोकं, बरीचशी लोकं जी तुम्हाला कटकटाशी वाटतात किंवा विचित्र वाटतात, वाटतात ही लोकं का अशी करतात, का अशी लोकं आहेत आणि तुम्हाला ते भीक मागायला येतात, तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टीचा. पण हीच लोकं करोनाच्या टायमाला तीच मागितलेली जी भीक होती ना, त्याचे पैसे साठवलेले, त्यातनंच त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची भूक भागवत होते हे आपण कधी जाणून घेत नाही. तर आजच्या तारखेला मी का या गोष्टी सगळ्या करते आहे, कारण मी पण तुमच्यासारखीच एक आहे. मी पण शिक्षित आहे, मीसुद्धा तुमच्यासारखी 9 to 5 जॉब करते. मीसुद्धा या समाजाला, देशाला पुढे जाण्यासाठी प्रयत्नात्मक आहे. आणि आय थिंक असं करताना कुठेतरी मला असं वाटतं की आमचं जे आमच्या प्रतीचं जे जागरूकता आहे, आमच्या प्रतीचं जी एक्स एक्स एक्स
इन्क्लुजन आहे ते फार कमी पडतं. वी आर नॉट बीन ऑलवेज कन्सिडर एज इक्वल इन द आईज ऑफ लॉ, इन द आईज ऑफ ह्युमॅनिटी, अँड दॅट्स अ वर्स्ट पार्ट दॅट वन कॅन ॲक्च्युली थिंक अबाउट दॅट. You may have a civil rights, but people like me don't get civil rights that are required for that. We don't have rights of adoption, we don't have right of marriage, we don't have even rights of actually living a life with a dignity. That's the worst part that anybody can actually experience. Manje apan bharata sarka desh mantla ani tyachyamade 133 crore chi lok janta jari apan mantli ta kamit kami 13 te 15 lakh amcha sarki lok ahet ki jyancha kade aadhar card pan nahiye, पॅन कार्ड पण नाही आहे, बँक अकाउंट पण नाही आहे. एवढंच नाही तर त्यांचे घरचे स्वतःचे आईबाप पण त्यांना ॲक्सेप्ट करायला तयार नाही. ज्या आईने त्यांना 9 महिने पोटात सहन केलं, वाढवलं, ती आईच त्यांना म्हणते आहे की तू घरातनं निघून जा कारण तू आमच्यासाठी एक मोठा धब्बा आहेस. आणि किती वाईट गोष्ट आहेत, कारण माझ्यासारख्या लोकांना जर जसं माझ्या आईनी सपोर्ट केलं तसं प्रत्येक आईनी, प्रत्येक बाबांनी जर सपोर्ट केलं तर ते सुद्धा नॅशनल लेवलवरती, इंटरनॅशनल लेवलवरती आपल्या देशाचं नाव करू शकतील. थँक्यू अभिना, खूपच एनकरेजिंग आणि विचार करायला भाग पाडणारं बोललात तुम्ही. अर्थ एनजीओचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रवीण कलमे यांनी आज 25 नोव्हेंबरला या सोहळ्याचं आयोजन करून एक वेगळाच आदर्श आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेला आहे. मंडळी, आजच्या सगळ्या सत्कार मूर्तींकडे पाहिलं की हेच सांगावं असं वाटतं की तुमच्यातल्या प्रत्येक स्त्रीचं यश हे समाजातल्या प्रत्येक स्त्रीसाठी इन्स्पिरेशन आहे, त्यामुळे असंच एकमेकांना इन्स्पायर करत राहूया आयुष्यभर. अगदी 100% बरोबर आहे. आणि मंडळी, जेव्हा आपण एखादा उपक्रम सुरू करतो तेव्हा त्याचा शेवट कधीच होत नसतो, तो फक्त काही क्षणांचा एक विसावा असतो पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागण्यासाठी. आणि हा विसावा आपल्याला संधी देतो जुन्या गोष्टींमधल्या चुका शोधण्याची आणि नवीन गोष्टींना अधिक धैर्याने सामोरं जाण्याची. हा कार्यक्रम खरंतर चांगल्या लोकांनी सगळं चांगलं होण्यासाठी एक आखलेला चांगला कार्यक्रम होता. तर जसं आपण आत्ता सगळेच म्हणालो की आपण नेहमी ठरवतो खूप, बोलतो खूप, पण होत नाही, तर ह्या आशयाची एक कविता आहे मी तुमच्यासाठी सादर करतो. आवडली तर गोड मानून घ्या. की वायदे करीती हजारो पाळणारे शोधतो, वायदे करीती हजारो पाळणारे शोधतो, माणसाला माणसागत मानणारे शोधतो. बोलणारे भेटले, ऐकणारे भेटले, बोलल्याविण अंतरीचे जाणणारे शोधतो. दोन मागता चार मिळती, सुख असता सोबती, दुःख दिसता ही जरासे थांबणारे शोधतो. तर मला वाटतं हा सगळा ग्रुप हा कोणाचं तरी दुःख पाहून थांबलेला आहे आणि त्यांनी हा उपक्रम केला. थँक्यू सो मच, परत एकदा आभार आणि खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आजचा कार्यक्रम इथे संपूर्ण झाला असं आम्ही दोघेही जाहीर करतो. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.